या बातमीच्या प्रायोजक आहेत त्रिघनो बडेवलकर। आता बघूया दिवसभराच्या 36 जिल्हे 36 वार। अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली। यामध्ये बनियनवर शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार फिरल्याने चांगले चर्चेत आहे। अकोला जिल्ह्यातील तेलारा शहरातील विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्यात आलं। सावंत चौक नगर पालिका तेलारा मध्ये बहुमत मोर्चा काढण्यात आला। पुणे पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण अन्नल लाड यांनी सांगली जिल्ह्यातील पलुसे शहरामध्ये मतदानाचा हक्क बजावला। गायक आणि इंडियन आयडल 12 होस्ट आदित्य नारायणने नुकतंच गर्लफ्रेंड श्वेता अग्रवाल सोबत लग्न केले। 1 डिसेंबरला दोघांनी एका मंदिरामध्ये लग्न केलंय। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघामध्ये 3 सामन्यांच्या वन डे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वन डे सामना बुधवारी संपन्न झाला। या सामन्यातून वेगवान गोलंदाज टी नटराजन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून पदार्पण केले। कटरीना कैफ आणि हृतिक रोशन बँग बँग सिनेमातील टायटल सॉन्ग चांगलंच गाजलं होतं। आता सध्या बँग बँग गाण्याचा मेकिंग व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला। या व्हिडिओमध्ये कटरीना कैफ आणि हृतिक रोशन डान्स प्रॅक्टिस करताना दिसतात। मी एका दिवसाला हाताला घडा बांधणार आहे। मी राष्ट्रवादीच्या शेतीला फूल लागलो आहे आणि ही राष्ट्रवादीची शेती सुपीक बनवायची आहे। त्याप्रमाणे राष्ट्रवादी हे माझं सासर आहे, मात्र माझ्या माहेरच्यांना एकत्र घेऊन मला काम करायचं असल्याचं मत अनुसूचित जमाती कल्याण समितीचे प्रमुख तथा शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडे यांनी आपल्या मतदारसंघाच्या शाखा उद्घाटन प्रसंगी केल्या। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता यवतमाळ जिल्ह्यामध्ये सायंकाळी 4 वाजेपर्यंत एकूण 70.33% मतदान झालं। यामध्ये 70.40% पुरुषांनी तर 70.11% महिलांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। डहाणू ते चर्चगेट ही लोकल सेवा बंद होणार असल्याच्या कारणाने पालघर येथील रेल्वे प्रवासी वारंगाने पालघर आणि सफालेन या रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे रुळावर उतरून सकाळी गोंधळ घातला। यामध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मेल रोखण्यात आल्या। 2 डिसेंबर म्हणजेच राष्ट्रीय प्रदूषण दिन, परंतु आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण हे वाढतच आहे। याचं उत्तम उदाहरण शिरूर तालुक्यातील शिक्रपूर हे गाव औद्योगिकरण आणि झपाट्याने वाढणारी लोकवस्ती यामुळे गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषणाचा सामना नागरिकांना करावा लागतो। औद्योगिकरण, वसाहती आणि लोकवस्तीचे सांडपाणी यामुळे नदीपात्र गटार आणि सांडपाण्याने नदीचे अस्तित्व नष्ट होत आहे। प्लास्टिक युक्त कचऱ्याचे मोठे साम्राज्य बनतात। कॉमेडियन भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांच्या ड्रग्स प्रकरणी अडचणीत वाढताना दिसत आहे। नोव्हेंबरमध्ये दोघांनी 86.5 ग्रॅम गांजासह अटक केले। त्यानंतर त्यांना काही दिवसांनी जामीन मिळाला होता। आता रिपोर्ट्स आहेत की नार्कोटेक्सी कंट्रोल ब्युरो त्यांचे जामीन कन्सल करण्याच्या तयारीत आहे। भारतामध्ये प्राण्यांच्या अनेक प्रजाती या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, कारण अनेक लोक मौजेसाठी आवडीसाठी शिकार करतात। करावे तसे भरावे असं तुम्ही ऐकलंच असेल, असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे। सेवेमध्ये असताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळावा यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या आदरांजली योजनेवरही कोरोनाचं सावट आलंय। या योजनेसाठी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून प्रत्येकी 50 रुपये घेतले जात आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर फार काळ टिकणार नाही, भाजपाचे सरकार लवकरच सत्तेवर येणार आहे असं भाकीत खासदार उदयनराजे भोसले यांनी वर्तवलं। तिरुपती मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी जाताना भारतीय पेहराव घालणं बंधनकारक करण्यात आलंय। त्या पाठोपाठ आता शिर्डीच्या साईबाबांच्या मंदिरातही भक्तांनी भारतीय पेहराव परिधान करून यावे असे आवाहन साईबाबा संस्थांकडून करण्यात आलंय। यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने 5 पथके नियुक्त केली आहेत। महाविद्यालयांच्या नोकर भरती विरोधामध्ये आजही मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यात आली। विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीमध्ये मंगळवारी सरासरी 58-60% मतदान झालं। मतदानाची ही आकडेवारी 2008 आणि 2014च्या तुलनेमध्ये अधिक आहे। 2014च्या तुलनेमध्ये यावेळी 23% वाढ झाली। गेल्या 2 दिवसांपासून नागपूर जिल्ह्यातील नवीन बाधितांची संख्या कमी असल्याने आरोग्य विभागाला आंशिक दिलासा मिळाला, परंतु आज मंगळवारी 40 दिवसांनी जिल्ह्यातील नवीन बाधितांची 500+ संख्या नोंदवल्यामुळे आरोग्य विभागामध्ये चिंता वाढली।
5 ते 6 महिन्यांपासून घाऊक बाजारावर एक छत्री अंमल ठेवणाऱ्या उन्हाळ कांद्याची आवक दिवसागणिक कमी होत असून नव्या कांद्याची आवक वाढली आहे, त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये कांद्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे। मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशामध्ये फिल्म सिटी उभारण्यामध्ये येणार असल्याची चर्चा सुरू होती। अखेर मुंबई दौऱ्यावर असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज याची अधिकृत घोषणा केली। वाढवण बंदराच्या सर्वेक्षणासाठी जयंत पेटीची माणसे येत असल्याचं समजताच इथल्या मच्छीमारांनी आणि नागरिकांनी समुद्र किनारी एकत्र येत एकच जिद्द वाढवण बंदर रद्द अशा घोषणा देत यावेळी विरोध दर्शवण्यात आला। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजार धर्मवीर संभाजीराजी बाजार समिती पिंपळे जगताप येथील उपबाजारांमध्ये दिवसेंदिवस भाजीपाला बाजारांमध्ये वाढ होत असल्याने शेतकरी नागरिक आणि व्यापारी यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये चढाओढ निर्माण होत असल्यामुळे बाजारामध्ये वाढ होताना दिसते। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामामध्ये व्यस्त असलेल्या ठाणे महापालिकेने जुलै महिन्याच्या मध्यावधीपासून मालमत्ता कर वसुलीवर लक्ष दिले आहे। आता गेल्या 2 महिन्यांमध्ये शहरातील 1500 नवीन मालमत्ता शोधून त्यांना मालमत्ता कर आकारण्याचे काम सुरू केले आहे। या प्रक्रियेमुळे महापालिकेच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। विषय कोणताही असो परंतु ठाण्यामध्ये शिवसेना विरुद्ध मनसे हे चित्र अनेकदा पाहायला मिळते। असाच एक विषय घेऊन संदीप पाचके मनसे विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष ठाणे यांनी आपल्या प्रतिक्रिया मांडल्या। महाराष्ट्र हे मॅग्नेटिक राज्य आहे, उद्योजकांना आजही राज्याचं आकर्षण कायम आहे। राज्यातील कोणतेही उद्योग बाहेर जाणार नाही आणि इतर राज्यातील उद्योजकही महाराष्ट्रात उद्योगासाठी येतील असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला। कालपासून देशभरातील कोरोना नियमावलीमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले। या बदललेल्या नियमांचा सामान्य माणसापासून ते व्यावसायिकांपर्यंतच्या जीवनाशी थेट संबंध असेल। कोरोनाशी संबंधित देखरेख प्रतिबंध आणि दक्षतेसाठीच्या नवीन मार्गदर्शक सूचनांमधून बँकिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल समाविष्ट आहे। देशातील सर्व श्रीमंत देवस्थान तिरुपती मंदिरामध्ये भाविकांना दर्शनासाठी जाताना भारतीय पोशाख बंधनकारक करण्यात आला असताना आता शिर्डीतील साईबाबा मंदिरातही भक्तांना पेहरावाबाबत सूचना करण्यात आल्या। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। कोणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीमध्ये कोरोना सेवकांना लस देण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केलेल्या एका गौप्यस्फोटावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे। राजकारणामध्ये अनेक जयंत पाटील आहेत, राणे नेमकं कोणत्या पाटलांबद्दल बोलले मला कल्पना नाही अशा शब्दांमध्ये सुळे यांनी राणेंच्या दाव्यांची खिल्ली उडवली। प्रेम प्रकरणातून एका तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दांडेकर पूल परिसरामध्ये घडली। या प्रकरणी बस्तवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। पुणे शहरामध्ये मंगळवारी 342 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 1,60,487 रुग्ण आजारातून बरे झाले तर बाधितांच्या संख्येमध्ये 1,70,000 टप्पा ओलांडला। बारामती येथील माळेगाव बुद्रुक येथील चंदननगर भागामध्ये राहणाऱ्या अवघ्या 6 महिन्यांच्या बालिकेच्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळला होता। या प्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी या बालिकेची आई दीपाली संजय झगडे गेल्या रविवारी रात्री अटक केली। शिर्डीच्या साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना आता भारतीय संस्कृतीप्रमाणे पोशाख परिधान करावा लागणार आहे, अर्थात याची सक्ती करण्यात आली असून साईबाबा संस्थांनी भाविकांना अशी विनंतीबद्दल सूचना केली। केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी 3 डिसेंबर रोजी महाराष्ट्रामध्ये उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला। हे होते दिवसभराच्या 36 जिल्ह्यातील 36 बातम्या। पुढे भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज।